आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, शिवसेना सोडणार नाही। आमचे बंड शिवसेना विरोधात नसून आमच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादी विरोधात आहे। सांगली जिल्ह्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना संपवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत, हीच अवस्था संपूर्ण राज्यात असल्याने एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणांविरोधात बंड पुकारले। महाविकास आघाडीत शिवसेना मुख्य घटक पक्ष असताना सुद्धा सांगली जिल्ह्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी वारंवार दुय्यम वागणूक दिली, कधीही विश्वासात घेतलं नाही। युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांवर ॲट्रॉसिटी सारखे खोटे गुन्हे दाखल करून शिवसैनिकांना मोक्का खुणासारख्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केलाय। पदाधिकारी आणि शिवसैनिकांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करा, तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यात अडकवत नाही अशा पद्धतीची दबाव तंत्राचा वापर करत सांगली जिल्ह्यातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी केली आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिवसेना कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली आहे। जय भवानी जय शिवाजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाही देण्यात आल्या। एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ डिजिटल फलक ही झळकवण्यात आले। अडीच वर्षात होणारा शिवसैनिकांच्यावर राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांच्याकडून अन्याय, ह्यासाठी आज आम्ही ही भूमिका घेतोय की माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचा आज आम्ही निर्णय घेतोय। त्याचं कारण राष्ट्रवादीचे इथले पालकमंत्री शिवसैनिकांच्या मर्डरचे आणि मोक्यासारख्या अंतर्गत कारवाया करून शिवसैनिकांना आत टाकायचं काम आत्तापर्यंत पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। गेले अडीच वर्षात शिवसेना पक्षातल्या जिल्हास्तरीय कुठल्याही कमिटीची नियुक्ती माननीय पालकमंत्र्यांनी आत्तापर्यंत केलेली नाही। आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला आमच्या पक्षाच्या विरोधात आमचा बंड नाही, तर आमचा बंड हा राष्ट्रवादीच्या पक्षाबरोबर आहे। मागच्या वेळेला माननीय एकनाथ शिंदेंनी इस्लामपूर नगरपालिकेसाठी भरवी असा 11 कोटी रुपये निधी दिलेला होता, तो थांबवायचं काम या पालकमंत्र्यांनी केलं। त्यानंतर 4 महिन्यांनी पुन्हा स्वतः शिंदेसाहेबांनी 21 कोटी रुपये ह्या शहरासाठी आम्हाला निधी दिला आणि भुयार गटर योजनेनं सगळं गाव उकरून पडलेलं होतं, त्या माध्यमातून आज इस्लामपूर शहराचे सर्व रस्ते आणि नाल्याचे काम या नगरविकासच्या खात्या निधीतून आम्ही केलेलं आहे। वारंवार पालकमंत्री विकासाला शिवसेनेला खो घालतात, शिवसेना वाढू नये म्हणून तहसीलदारपासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, पोलीस स्टेशनपासून ते SP पर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की शिवसैनिकाचं शिवसेनेचं कुठल्याही पद्धतीचं काम कराय नाही। असले पालकमंत्री आमच्या शिवसैनिकांचं शिवसेनेची गळचेपी करून पक्षाला कमीपणा देतात। आम्ही वारंवार पक्षाच्या नेत्यांना वर सांगितलं असताना पक्षांच्या नेत्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणून आमचा आज हा पक्षाच्या विरोधात नसून बंड हा राष्ट्रवादीच्या विरोधात हा आमचा बंड आहे।